रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै रोजी कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करता हा दिवस सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला. सेवादिनीच्या माध्यमातून मार्कंडेय नगर कुमठानाका येथील बालाजी मंदिर येथे शहर मध्य विधानसभेच्या वतीने माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी मोफत आरोग्य तपासणी व औषधे शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, नाव मतदान नोंदणी अभियान आदी कार्यक्रमांचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी लोकसभा निवडणूक प्रभारी विक्रम देशमुख, नूतन शहराध्यक्ष नरेंद्र काळे, संघटन सरचिटणीस रुद्रेश बुरामणी, उपाध्यक्ष विजय वड्डेपल्ली, चिटणीस अनिल कंदलगी, नागेश सरगम, ज्येष्ठ नेते अंबादास बिंगी, रमेश यन्नम, दक्षिण भारत आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक रवी भवानी, दत्तात्रय पोसा आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना नूतन शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मोदी सरकारने तसेच राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध आरोग्य विषयक योजनांचे लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा कार्यकर्ते जनसामान्यांच्या आरोग्य सेवेच्या या व्रतात रुग्णमित्र म्हणून काम करणार असल्याचे नमूद केले. यावेळी उद्योगपती प्रकाश जैन, सुनील संगा, मार्कंडेय नगर सोसायटी चेअरमन प्राध्यापक महेश माने, गोपाल मिस्किन, गणेश गड्डम, संभारम, 70 फूट व्यापारी संघटना अध्यक्ष शशिकांत पडगे, जक्कप्पा कांबळे, सय्यद सुधाकर वडनाल, सत्यनारायण कुरापाटी, दक्षिण भारत आघाडीचे अध्यक्ष नरसिंग सरला, उपाध्यक्ष सिद्राम तट्टे, सेक्रेटरी विजय महिंद्रकर, सह सेक्रेटरी रवी दुस्सा आदींसह भाजपा कार्यकर्तेही उपस्थित होते.